नमस्ते, मी प्रियांका। या व्हिडिओत आपण होळी सण साजरा करण्यामागील वैज्ञानिक कारण याविषयी माहिती घेणार आहोत। होळी सण कशी साजरी करावी, तसेच त्यामागील पौराणिक कथा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, प्रथा, चालीरीती आहेत। हिंदू धर्मात अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे। हिंदू धर्म आणि संस्कृतीतील सण, उत्सव, अनेक विधी यांना केवळ धार्मिक सांस्कृतिक नाहीच तर वैज्ञानिक महत्त्वही तेवढेच आहे। निसर्गाच्या कालचक्रानुसार आपल्याकडे अनेक सण उत्सव साजरी करण्याची पद्धत आहे। सण उत्सव साजरे करण्यामागील कथा, मान्यता आणि परंपरा यांचे महत्त्व जर आपल्याला माहिती झाले तर सण साजरे करण्याचा आनंद अधिकच द्विगुणित होईल। तर जाणून घेऊयात होळी साजरी करण्यामागील काही वैज्ञानिक कारणे। होळी सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ, हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ, निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ। थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते, यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखा वाटत असतो। वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते। निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते। होळीला प्रदक्षिणा का घालाव्यात, तर यामागे सुद्धा वैज्ञानिक कारण आहे। आयुर्वेदानुसार दोन ऋतूंच्या संधी काळात अनेक आजार होण्याची भीती अधिक असते। होळी हा हिवाळा आणि उन्हाळा यामधील संधी काळ आहे। या काळात कफ, खोकला, श्वासासंबंधित आजार होण्याची शक्यता असते। त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी काही वेळांसाठी जळट्या होळी शेजारी उभे राहावे किंवा प्रदक्षिणा घालाव्यात, यामुळे शरीरास पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते। जळट्या होळीला प्रदक्षिणा घालण्यामुळे आजूबाजूची उष्णता किंवा होळीची उष्णता शरीरात प्रवेश करते, यामुळे रोग उत्पन्न करणाऱ्या कीटाणूंनी आपल्यावर आक्रमण केले तरी त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होत नाही। याउलट आपल्या शरीरात समाविष्ट झालेल्या उष्णतेमुळे हे कीटाणू स्वतःच नष्ट होतात। हे झाले होळी साजरी करण्यामागील वैज्ञानिक कारणे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।